सार्वजनिक ठिकाणी बसवलेले सिमेंट बाकडे तोडणाऱ्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद. मूर्तिजापूर स्थानिक नगर परिषद क्षेत्रात शहरवासियांच्या सुविधेसाठी प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक यांनी स्वखर्चातून बालाजी नगर व पटवारी कॉलनीत बसवलेले सिमेंटचे 5 बाकडे अज्ञात भामट्याने तोडून आर्थिक नुकसान केल्याची तक्रारीवरून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार येथील नगरसेवक सुनील महादेवराव पवार यांनी शहरवासियांच्या सुविधेसाठी व विशेष या भागात वयोवृद्ध महिला पुरुष सकाळी फिरण्याकरिता जात असल्यामुळे या भागात बऱ्याच वेळेस महिला वर्गातील सोनसाखळी लंपास केल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या. यावर लगाम व वयोवृद्ध महिला पुरुषांना बसण्याकरिता जागा व्हावी म्हणून स्वखर्चाने या भागात सिमेंट बाकडे लावले. मात्र कोणीतरी अज्ञात भामट्याने बाकडे तोडून आर्थिक नुकसान केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात भामट्याविरुद्ध कलम 427 नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सिटी पोलीस करीत आहेत. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि आज 2.5 वर्ष होऊन मला या प्रभागामध्ये काम करत आहे. काम करत असताना इथली जी जनता आहे, इथले जे वयोवृद्ध लोक आहे, महिला आहे, यांच्या मागणीनुसार यांना बसण्याकरिता विरंगुळा म्हणून मी जिथे आज उभा आहे त्या जागेवर मी त्यांना बसण्याकरिता, योग व व्यायाम करण्याकरिता, रात्रीचा आराम करण्याकरिता व दूर वॉकिंग करून आल्यानंतर थोडासा विसावा मिळावा याकरिता आपण इथं एक चांगली व्यवस्था तयार केली होती की ज्याच्यामध्ये तिथे येऊन वयोवृद्ध व्यक्ती येऊन बसावे आणि त्यांनी आपला एक आरामाचा श्वास घ्यावा. परंतु काही समाजकंटक असे तयार झालेले आहेत की ते वारंवार अशा घटनेला उधाण देत आहे आणि वारंवार त्या घटना घडवत आहे. आज इथे मी 2 बेंच ठेवलेले होते आणि त्या बेंचवर लोक त्या बेंचचा भरपूर उपयोग घेत होते. परंतु काही समाजकंटक असे निर्माण झालेले आहे की त्यांनी या बेंचला रात्री 8-8:30 सुमारास इथं त्यांनी ते लाताबुक्क्यांनी त्याला तोडण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला जो निसर्गरम्य इथं मी एक स्पॉट तयार केलेला होता जिथे वृक्ष लावलेले आहे, 100 वृक्षारोपण मी केलेले आहे सध्या आणि 2 झाडं हे सातत्यानं मागच्या उन्हाळ्यात दररोज बकेटीनं पाणी आणून दिले. असे जागा तयार करताना या लोकांचं काय दुखणं आहे काही समजत नाही आणि एवढी नीच हरकत मी पहिल्यांदाच पाहत आहे. यापूर्वी पण यांनी 2 वेळा अशा घटनेला उधाण दिलेलं आहे. एक गोयंकानगरमध्ये रिंकज तायडे यांच्या घरासमोर काही ज्येष्ठ नागरिक बसतात, त्यांनी मागणी केली, तिथं बाकडा दिला होता, तो पण तसाच पाळण्याचा प्रयत्न केला. दुसरा उपाध्ये टॉकीजवळ बंडू पाटील लांडे, छबिले पाटील व देशमुख काका यांनीसुद्धा तिथं बेंच मागितले होते, तिथं दिले, तिथे पण त्यांनी दगडानं ठेचून रात्रीच्या वेळेला बाकडा तोडून टाकला. ही वारंवार जी घटना घडत आहे या घटनेचा मी निषेध करतो व आता या घटनेचा मी पोलीस प्रशासनाला जाब विचारतो की हे घटना वारंवार का बरं घडत आहे म्हणून. आज सकाळी सुनील भाऊचा फोन आला की हे असे असे झालेला बेंच तुटलेले इथे, हे ज्यांनी केला ते फार चुकीचा कार्य करून राहिला. तो जो समोरवाला असेल त्याचा पोट दुखून राहिला तर समोर येऊन सांगायचा ना काही असेल तर. पण हे सर्व लोकहिताचं कार्य आहे. इथे सर्व मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक जाणारे सर्व लोक इथे बसतात. बुजुर्ग लोक आहे, सिंधी समाजचे लोक आहे, इकडे आमचे कॉलनीचे सर्व लोक आहेत. इथे फिरणारे जाता येता येता बसतात. इथे थोडं 2 मिनिटाचा आराम करून परत समोर वॉकिंगसाठी जातात. ते हे अशी चांगली सुनील भाऊनी हे बनवून ठेवलेलं इथचं वातावरण आणि कोणाला काय त्रास आहे याच्यातला मलाही समजून नाही राहिला. ज्यांनी असा केला त्याचा आम्ही निषेध करतो. हे चुकीचं कार्य असा करू नका, कुठेही करू नका. असा जे काही अगर समजा राजकारणामध्ये काही असेल तेव्हा समाजकारणामध्ये त्यांचा काही विरोध करायचा असेल तर दुसऱ्या रीतीने विरोध करा. पण हा विरोधचा प्रकार आम्हाला चालत नाही. आमचा निषेध आहे, याचा निषेध 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 आहे. त्यामध्ये सुनील भाऊ पवार हे अपक्ष उमेदवार निवडून आले आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. त्यांचं कार्य पाहून लोकांना खपत नाही. जितके घर शिशे के होते है उसके ऊपर पत्थर फेंकते, ऐसा है प्रकार है. बस एवढं बोलून माझा मी निषेध व्यक्त करतो.